सध्या ते कॉन्ट्रोवर्शियल असा सिरीज होईल पण त्याच्यावर सध्या बॉळ पडला आणि आज परत चोडणकर यांच्याने प्रेस घेतली आणि त्यांच्यानी एलिगेशन केलं की स्मृती इराणी असा ते फटींग उलयतात आणि त्यांना कॅबिनेटच्यान देवपाक जाय आणि सीएमान सुद्धा याच्यावर भाष्य करपाक कशें पळयता सगळ्या कडेन म्हाका दिसता पळय आम्ही त्याच्यावर कितें भाष्य जी जर लिगल मॅटर आसा ती स्वताय त्याच्यावर उलयल्या त्यामुळे हांव त्याच्यावर अजून पर्यंत एकदा काय उलोवना आणि आजूय हांव तसो हे उलयना कारण मॅटर जो आसा ती स्वतः त्यांनी क्लॅरिफाय केला असा त्याच्यावर हांव त्याच्यावर काय उलयना. दुसरीकडे तुम्ही आता भाषणात म्हटले की खूपसे माजी मुख्यमंत्री सोडून गेले किंवा जे मुख्यमंत्री जाऊन सोडताले या स्वप्ना खातीर सोडून गेले आणि आता सध्या त्यांची सध्या परिस्थिती वाईट असा आणि ते पाया पडतात परतून पक्षान घेऊन कोणाक तुम्ही उद्देशून म्हटले? हांव कसे आता ते इट इज अ जनरल कारण कसे असा की निवडणुकीच्या पहिली 2022 जी असेंब्ली निवडणूक झाली त्यावेळेस खूप जणांना स्वप्न पडताली कारण आपल्याक भारतीय जनता पार्टी परत निवडून येऊची ना काँग्रेस राज्य करतली काँग्रेस निवडून येतली आणि त्यामुळे काँग्रेसीन गेलो जाल्यार आपल्याक बरे व्हडले पोझिशन मेळटले अशा पद्धतीचे काय लोकांक दिसताले आणि त्यामुळे ते लोक सोडून गेले असा आणि ताका लागून म्हाका दिसता की काँग्रेस सत्तेरूय येवना आणि तो पश्चाताप डेफिनेटली असा कारण त्यांना दिसतले की भारतीय जनता पार्टी सत्तेर येवची ना 11, 12, 15 पर्यंत उरतली पण आमकां पूर्ण विश्वास आसलो आणि आम्ही त्यांना त्या वेळाचेर कन्व्हिन्स करपाचो प्रयत्न करताले की तुम्ही चित्ता तशें सिच्युएशन ना भारतीय जनता पार्टीक जरी वातावरण तयार केलं असत जर गोयची जनतेचो पूर्णपणे पाठिंबो असा गोयच्या जनतेक पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचे विश्वास असा आणि त्यामुळे त्या विश्वासाच्या आधाराचेर आम्ही पूर्णपणे परत एकदा तिसऱ्या वेळाचेर कारण हाच्या पहिली केन्ना तीनदा सरकार खंयचेच रिपीट जावना पण भारतीय जनता पार्टी तिसऱ्या वेळाचेर बहुमतान निवडून येतली असो विश्वास असलो. एक दोन सीट आम्ही तसे लागी येऊन गेले अदरवाईज 22 जे म्हणटाले ते 22 आमचे मेळपाचे पण आम्ही 20 पर्यंत या गोंया भितर आम्ही जिखपाक शकले आणि आज MGBचे 2 आणि अपक्ष 3 म्हणजे 25 जणां बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी 20 आणि ते 5 एक भरभक्कम असे सरकार बऱ्या तऱ्हेचे सरकार आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाचे काम करत असा आणि बऱ्या तऱ्हेचे काम करतात. जे कोण पाया पडतात त्यांना परतून पार्टी घेऊन विचार करेल कसे असा की पार्टी ही केंद्रीय पार्टी असा आणि त्यामुळे तो विचार विनिमय जे असा ते सगळे केंद्राकडे ठरतात त्यामुळे हांगा तसे आज हांव सांगले काय विचार ना त्यामुळे त्या विचार कारण भारतीय जनता पार्टी रिजनल पार्टी नाही केंद्रीय पार्टी असा त्यामुळे एखादे केंद्र जे डिसिजन घेता त्या डिसिजना बरोबर आमकां रावचे पडटा पण आज हांव काय सांग त्याचेर भाष्य करपाक शकना पण असे असा मध्ये आयकून येता की काँग्रेस येऊपाक सोदता सो कोणी काँग्रेसच्या कोणी आमदारांनी संपर्क केला? म्हजे कडेन खंयच्याच काँग्रेसच्या आमदाराचो संपर्क जावना पण हांव तुमचे भशेन हांवूय मिडिया पासून हांव पळयतां आणि बऱ्याचदा त्यांचे हांवें एकंदर असेंब्ली सेशनाच्या वेळार जर पळयले जाल्यार पळयताले की वेगवेगळी एकमेकाच्या उलटी सगळ्यांची तोंडां आसात अशें म्हाका दिसता आणि त्यामुळे आसत कदाचित त्यांच्या भितर वेगळेपण पण त्याच्यात म्हजे कडेन तरी त्या संदर्भातले कोणाचे भाष्य जावं ना. 2 दिसा पहिले सर तुमच्या अध्यक्षान एक स्टेटमेंट केलेलं असा की घराणेशाहीचे पक्ष असतात ते सगळे सोपतले आणि भारतीय जनता पार्टी एकच उरतली. नाही त्याने तसे म्हणून कारण त्याने असे म्हटलं की भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी असा की ज्या पार्टीचे नेतृत्व फाल्यां सामान्य कार्यकर्तो करपाक शकता हांगा घराणेशाही ना म्हणजे एकंदर आजचे जर आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जर पळयले असत जाल्यार ते भारत देशाच्या पंतप्रधान झाले ते जाता असताना त्यांच्या घरा भितर पॉलिटिकल हे कांयच नाशिल्लो ते स्वतःच्या कर्तृत्वाचेर आणि आपल्या कार्याच्या आधाराचेर ते आज देशाचे पंतप्रधान झाले. आमचे आजचे अध्यक्ष JP नड्डाजी यांच्या घरातलो केन्नाच कोण भारतीय जनता पार्टीचो नेतोय जावन असलो आमदारूय जावन असलो पण आज ते भारतीय जनता पार्टीचे नॅशनल आमचे प्रेसिडेंट झाले असा. म्हज्या घरांत तर पॉलिटिकल कोणूच नसलो आज हांव भारतीय जनता पार्टीच्या बुथा वयल्यान आज भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष जाल्लो आसा. डॉक्टर प्रमोद सावंत हे गोंयचे आजचे मुख्यमंत्री आसात आणि त्यामुळे हे मुख्यमंत्री सुद्धा आम्ही जर पळयले असत जाल्यार त्यांच्या घरांत पडले जे बाबा जिल्हा पंचायतीचे सदस्य झाले पण भारतीय जनता पार्टीचे कोण तरी माजी आमदार आणि मागीर त्यांचा भुरगो या गोंयचो मुख्यमंत्री असे ना चित्र आणि त्यामुळे आम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते या गोयच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाच्या आधाराचेर भारतीय जनता पार्टीच्या कार्याच्या आधाराचेर आज आम्ही वेगवेगळी पोझिशनाचेर पावले असा आणि नड्डाजीक त्याच सांगपाचे असा की ह्या देशा भितर काम करत असताना भारतीय जनता पार्टी घराणेशाहीची ना काँग्रेस पार्टी असत शिवसेना असत बाकीची मुलायम सिंगची पार्टी असत त्यासो साठी लालू प्रसाद यादवची पार्टी असत शरद पवारांची पार्टी असत ज्यो पार्ट्यो ह्या देशा भितर असत ते इतर पार्टी जो असतात ते घराणेशाहीच्या आधाराचे फुडें व्हरतात त्यांच्या फाटल्यान दुसरो त्यांचा
मनीस त्यामुळे भारतीय जनता पार्टी हो ताका अपवाद असा आणि येणाऱ्या दिसांनी लोकांनी या पार्टी फाटल्यान उभे रावचे अशी त्यांनी इच्छा प्रकट केल्या. चूक काय ना बरोबर सांगितलं कारण ना जाल्यार आम्ही आमदारूच जावचे नासले. हांव आमदारूच जावचो नासलो. हांव भारतीय जनता पार्टीचो बुथावेलो प्रदेशाचो अध्यक्ष आसलो. एक बारीकशा गांवांत हांव म्हजे कार्य भारतीय जनता पार्टीच्या हातूंतल्यान हांवें सुरू केल्लें आनी त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही एक कार्यकर्त्यांची पार्टी आहे. ताकाच लागून हांवें म्हणटा की नेतृत्व जें आसा हें नेतृत्व ह्या पार्टींतल्यान सगळ्यांक वयर घडटा आनी ताका लागून ह्या पार्टी भितर बाकीच्या पार्टी भितर अपवाद आसा. आनी एक आमी हें जर पळयलें आसत जाल्यार आज तुमी जर पळयलें जे तरेन आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्या देशाची गेली 2014 पासून गेली 8 वर्सां काम करता जर पळयलें जाल्यार प्रत्येक विशय जो आसा तो नॅशनल इंटिग्रिटीचेर निगडीत आसता. प्रत्येकाक ह्या देशाची देशभावना जागृत जावचे अशा तरेची भावना निर्माण करपाचे कार्य हे ते वयर आज करत आसात आनी त्यामुळे प्रत्येकाक दिसता की ह्या देशा भितर जे काम करता आसतना मोदीजी जे काम करता ते निस्वार्थ भावने म्हणजे गेली 8 वर्सां एखाद्या राजकीय क्षेत्रा भितर म्हणजे गेली 20 वर्सां ते काम करतात लोकशाहीच्या डेमोक्रेसी भितर आनी कसलोच डाग त्यांच्या अजून पर्यंत लागूना आनी त्यामुळे खूप डिफिकल्ट आसा स्वताक सांभाळप ते त्यांच्यानी सांभाळलेले आसा आनी म्हणून तर भारतीय जनता पार्टी आज आम्ही पळयता आसतना जगभरा भितर नंबर 1 पॉलिटिकल पार्टी आनी ह्या भारत देशा भितर आसात पण जगा भितर ऑर्गनायझेशनली नंबर 1 पार्टी भारतीय जनता पार्टी.